भरपूर गाड्या आहेत तिकडं, पुलिस बघा आणि नाशिक मध्ये आलो मी रेल्वे ट्रॅक वरती थांबले आम्ही पायी पायी चाललो इथून संदीप आम्ही इथं थांबलो इथं साबुदाना वगैरे खाल्ला मध्ये बघतोय 3-4 तास मोबाईलची चार्जिंग पण नाही बरं का। हॅलो मित्रांनो गुड मॉर्निंग। तर आज अचानक ठरलंय माझं बाहेर जायचं। कुठं चाललोय मी? चाललोय त्र्यंबकेश्वरला। ऋतूचा आवडते ऋतू आता ऋतू नाही ऋतूला नाही घेऊन चाललेलोय मी सचिन भाऊ संदीप आम्ही तिघं चाललेलोय। आता मी आवरतोय मस्त पैकी आंघोळ झाली सकाळी वारे वाटून राहिलं। आता काय करल एकदा आवरलो ना रस्त्याला निघालो ना मग भेटूया आपण। नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग। विनायक वाकचोले युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो आता वाजले पावणे सॉरी 8:15 वाजले तर आता आम्ही निघतोय संदीप मी आणि सचिन भाऊ आम्ही चाललोय त्र्यंबकेश्वरला। अचानक ठरलं आमचं तर आता चाललोय आम्ही। संदीप येतो ना तू? मग बाबा मम्मी येऊ का? आलो संध्याकाळपर्यंत कारण की आमच्या इथूनच ते 100 किलोमीटर आहे सचिन भाऊ। 100 किलोमीटर आहे। देखो मॉडेल आगे आमारे मॉडेल सचिन मॉडेल। चला तर मित्रांनो मस्त बाई आता येतो आम्ही। अरे काय घ्यायचं एक सोबत चार्जर घ्यायचं का? एक चार्जर घेऊ ना। एक छत्री घ्यायचं सोबत? हा एक चार्जर। चार्जिंग कुठं पण संपून जाते राव। मोबाईल आज पण येणार यार चार्जिंग लय खात हा। मम्मी येतो राव। पार्सल पण द्यायची जात जात बघतो आता किती पार्सल येतात घेऊन जातो आम्ही। चल टाइमपास असतो बघ तुम्हाला सांगतो। हा सचिन भाऊ लय टाइमपास करतो। हे ऋतू येतो मम्मी येतो बाय बाय। सचिन भाऊ बघा हेल्मेट विलमेट घालून तयार क्योंकि अभी हमको नाशिक से आगे जाने का है ना। नाशिक से पुढे ना रे भाई आम्ही स्प्लेंडर वर चाललोय बघा स्प्लेंडर। चला तर आता निघूया संदीप बघा अजून येई ना असं असं तयार झालेलं फक्त साधं सिम्पल मस्त। आज पाऊस बंद आहे बघा चिखल किती झालाय पण चिखल किती झालाय पण चल पुढे जाऊन बसतो का? मला बसावं लागेल नाही तर मला चिमटून टाकत पेट्रोल टाकायला थांबलेलो आहे आम्ही। सचिन भाऊ पेट्रोल टाकून घेऊ लवकर कारण की आपल्याला निघायचंय आपल्याला कार्यक्रम काय कसे संदीपला तशी केस करायची आहे कसे कसं करायचे बघितले का? लय भारी दिसून असं मस्त पैकी टोपून फिरायचा असा त्यांचं। चला तर मित्रांनो पेट्रोल टाकतो हे कितीच टाकतो सचिन भाऊ फुल करतो नको एवढं काय काम असू नाही अर्धी कर अर्धी थोडं पाऊसरच घे मग लवकर जातो ना आपली स्प्लेंडर घेऊन चालू म्हटलं एवढं नाही पेट्रोल लागणार कितीच लागतंय काय नो बा 2000 हा बरं आपण आकडा बघूया कितीच आहे पाचशेच टाकलो वाजलं ना तिकडं वाजलं ते पेट्रोल टाकलं आता इथून निघतो आम्ही सकाळ चला तर मित्रांनो फायनली आम्ही त्र्यंबकेश्वर पर्यंत आलेलो आहे म्हणजे इथून फक्त 1 किलोमीटर राहिलेलं आहे जवळच आहे आणि गर्दी इतकी आहे ना तुम्हाला दाखवतो तुम्ही गर्दी पुढे गेल्यानंतर दिसेल तुम्हाला अजून गर्दी
आता शिफ्ट सुरुवात झालेली आहे. थोडी कमी गर्दी आहे. गर्दी गर्दी असणार. 1 किलोमीटर आधी. 1 किलोमीटर अलीकडचे अजून. चला कसा भाऊ आम्ही पायी पायी चाललो इथून. संदीपला पुढे पाठवून दिलेलं आहे कारण की पुढे पोलीस उभे. पुढे पोलीस उभे म्हणून ना संदीपला पुढे पाठवून दिलं आम्ही. एक तर इतक्या लांब पर्यंत आलेलो आहे. आतापर्यंत एकदम व्यवस्थित आलो आहे. इथून थोडा पुढे नको प्रॉब्लेम यायला. काय रे बरोबर. म्हणून आम्ही हळूहळू आलोय. पायी पायी गाडे बघ ना किती पकडले होईल. दिसत असेल भरपूर गाड्या आहेत तिकडं. पोलीस बघा ठीक आहे बघा. म्हणून नको उद्योग. आम्ही ना पाय पाय चालतोय. 1 किलोमीटर काय किरकोळ. 1 किलोमीटर पण नाही चालायचं आम्हाला. 501 मीटर फक्त. संदीप याला पुढे पोलीस गर्दी तर नाही हो. आलोय आपण पोहोचलोच म्हणजे. तर इथून सुरुवात झालेली श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये आलेल्या भाविकांचे हार्दिक स्वागत. चला तर मित्रांनो आपण निघालोय रस्ते. आज संदीप बघा. संदीप बघा. चला पुढे पाठवून दिला आम्ही. आजचे 50 जण उभे असन. चला चला पायी पायी जायचं का. बसा गाडी वर. परत बसलो गाडीवर. आपण निघालो सगळे जड माहिती का. मित्रांनो आम्ही आता इथं गाडी पार्किंगला लावतोय. इथं विचारत असत नाही का गाडी पार्किंगला लावायची. पार्किंगला लावायची 50 रुपये पार्किंग चार्जेस. 50 रुपये पार्किंग चार्जेस. आता गाडी पार्किंगला लावतोय. संदीप तू तर भरशील अख्या. सचिन भाऊ टोकन फाड राहिला. गाडीचे 100 नको दे सचिन. तो नाही त्या एवढा एक्स्ट्रा पैसा नाही. 50 100 द्यायला. जाऊ दे आता. काय लावायची जेना आपल्याला सेफ्टी राहते. बाकी काय विषय बरोबर नाही सचिन. हा सचिन भाऊ चला लय गडबड करतो. चिकल बिकल काढून येतो काय तिकडून तिकडं. चला निघत आता आम्ही. मित्रांनो तर मित्रांनो आता आपण आहे ना पाणी बॉटल घेतलेले. संदीप होई तू नको धुवे बाबा. प्यायचं पाणी तोंड धुतो. प्यायचं पाणी तोंड धुवायला. दरवेळेस असंच आहे. सांग ना आपण नळ बघू. भेटल ना नळ. भेटल पुढं नळ. तर मित्रांनो आम्ही सकाळपासून काही खाल्लं नव्हतं आणि आज उपवास आहे. तर आता आम्ही इथं थांबलो. इथं साबुदाणा वगैरे खाल्ला. खाणे कधी वगैरे सचिन बाबा बहुत भूक लागली. तर इथं साबुदाणा वगैरे खातो आता आम्ही. त्यानंतर मग इथं दर्शनाला लावा आपण उभा. आहे का नाही. संदीप खायचं खायचं चक्करीवर आली म्हणून लागली भाजी. चला आपली साबुदाणावडी मस्त पाहिजे. तू नको खाऊ. मला खाऊ दे. हा ठीक आहे तू खा. नको खाऊ मग. शांत बस. आता हात जर लावला ना सांगतो तुला. गेले रडू नको. रडू नको. गर्दी भरपूर आहे. तुफान तुम्हाला दाखवतो मी गर्दी. संदीप इकडे वाट. पहिले लईच मोठं झालं होतं. आता एकदम आपण दिसतोय. मी असं दिसतोय. भार दिसतोय. इकडे पण लावतोय का. एवढं नाही इकडे बघ. भार दिसतोय ना. आहेत का. हाय संदीप. सुट्टे पैसे भरपूर आहे आज. काय विषय नाही. सुट्टे पैसे भरपूर आहे. मागे बसलो होतो ना मी तिथं. तपास गाडी बिडी सगळीकडे लावून
एकदम भारी कलर होता है। ये तू बोला जिस चीज तो चेहरा में एकदम ग्लो हो जाए, है ना? हाँ, एकदम ग्लो ही हो जाए। ये तो जिद्दत भी भी जोंग पास होगा कि नहीं पहुंच जाए। बाहर दिस साला सचिन भाऊ मस्त दिस तो संदीप थाम तो का तू इधर गंदा लावायला डन ये भावना कारण तक नहीं जा पाऊँगा ये बड़ा बड़ा गंदे लागे एकदम मस्त लागे चला 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 कपड़ ढंगुन दे चे ना रुपए माकल सचिन बहुत मस्त लागे ला विशेष में महादेव राव लाव महादेव लाव भारी दिसतो लाल म्हणले जात नाही ना बाबाजी डबी भारी गे जागा आहे ना उकडून जाऊ शकतो ना त्याच्यावरती मोकळा अरे वा 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 काय भारी दिसतो नाही ना भाई भारी दिसते अख्खे दोन मिनिट गेले भाऊ गंध लावता लावता विशेष कोल एवढा भारी गंध झाला टिपूक अरे संपलं नाही अजून ते सचिन भाऊ लाजल मी कधी बघल मोबाईल धर तू असं नव्हतं घालायचं हा कपाल थोडं मोठं पाहिजे होत रे एकच नंबर आहे मी का एकदम छान पाच रुपये जोडे पाच रुपये पाच रुपये ऐक नाही सुट्टी तुझ्या सुट्टी नाही माझ्याकडे नाही सुट्टे पैसे माझ्या पैसेच नाही ऑनलाईन आहे ऑनलाईन बघितलं कसे पांढरे राहिले चप्पल काढून नंबर टोकन जपून ठेव बर का चपल जातील चारशे अकरा हा चारशे अकरा आमच्याकडे किराणा दुकानामध्ये असं करतो ऑलरेडी गाडीचं एक झालं गाडीचं दोन्ही एकत्र नको करू हा जपून ठेव नाही ते गाडीचं गाडीची कुठं काय घेऊन येतो माहिती चले मोठी लाईन आहे संपता संपत नाही दाखवतो मी तुम्हाला लाईन केवढी आहे इथं आता अजून आम्ही चालतोच आहे थांबाऊ गाडी आली लाईन दाखवतो का इकडून नाही असं पर गोल फिरून फार गोल फिरून झालेली लाईन
लय मोठी लाईन आहे, लय मोठी, एवढी मोठी लाईन. किती वेळ लागतो काय माहिती दर्शनाला? दर्शन झालं ना एकदा तर मस्त पैकी मग बोटे आलेला पोंगे आले आणि किती वेळ लाईन होय. आतापर्यंत वीस पंचवीस मिनिटं झाली आणि अजून पण लाईन लाईन भरपूर मोठी दाखवली अजून बाकी इतकी इतकी म्हणजे लाई येते. पंचवीस एक मिनिटं झाली असं अर्धा तास धरून चालायचा येईल नंबर आता लाईनीत उभा राहिला तुम्ही म्हणलं येईल लवकर चार्जिंग नाही मोबाईलची चार्जिंग पण नाही बरं का काय आता काही ते बरं चिक्की वाटप चालू आहे चिक्की वाटप चालू आहे तुला यायची चिक्की तुला खायची नको खवय उपास तुझा हा लहान आहे का तू लहान आहे का तू साचे हा एवढा भला मोठा हत्तीवानी पो लाज वाटत नाही का मला काहीची लाज वाटणार रे बा तुला मग सोबत तुला तू लहान आहे का तू हात पुढे करू जा लाज नको आता तुला कस तरी त्याला कांडवल्यासारखं झालं तर मित्रांनो आता शिक आम्ही गेटच्या आतमध्ये आलेलो आहे. इथून सुरुवात झाली अजून तर लय पुढे इथून किती वेळ लागेल सचिन भाऊ तुला काहीतरी थोडंफार माहिती कर ना कोणापासून तरी आपण आहे ना आपण काय करू माहिती का कोणीतरी हा दा किती वेळ लागेल एकदा सांगा ना ब्लॉग मध्ये फक्त तीन चार तास लागणार आहे थोडा वस्तू मी पाहिजे जा इकडून बाहेर लय वर्ष आता शिक्षक आणि आतमध्ये शिकलो अजून चार तास लागणार मला इकडून आता वाजले साडेतीन तीन वाजून 33 मिनिटं झालेले अजून सुद्धा आमचं दर्शन नाही झालेले आता अजून किती वेळ लागणार सांगू नाही शकत यांना पण नाही माहिती हे पण आता शिकले पहिले जे येते म्हणून काय आता सांगणार तुम्हाला आहे ते बरं आहे आम्हाला तर हेच वाटतंय आता लवकर दर्शन व्हावं आणि लवकर घरी निघावं कारण की घरी पोहोचायचे एवढंच एक म्हणणं आहे घरी पोहोचायला पण लवकर लागणार आहे लवशीर लागणार आहे आता घरी पोहोचायला पण संदीपीचा मुक्काम करणार काही नाही सचिन थांबून दिली तर सचिन साठी जे बाकडे बनवलेले जे जास्त जाड माणसं असतात ते झोपून देत आणि दुसरी गोष्ट समजा या पॅन्टला सुद्धा त्याला जड झालाय त्याच्यामुळे याला लवकर दर्शन दिलं पाहिजे देतील देतील तर मित्रांनो फायनली 4:43 4:45 5 आम्ही कम्प्लीट मंदिरापासून पोहोचलो म्हणजे आतून पोहोचलो आहे अजून आत पण नाही गेलं बघा गर्दी बघा ना किती आहे तुफान गर्दी लांब लांब फोन तर गर्दी किती लांब गर्दी आम्ही काय 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 असतं ते A1 A2 B2 हे काय करतो B1 B2 B3 आता पूर्ण फिरत फिरत आलं आम्ही आता पोचन अरे बाबू अजून पुढे अजून थोडं पुढे बारीक पोरो लई खेळत Thank you.
देवाचं दर्शन झालं आपलं मस्त होईल. मित्रांनो आमचं फायनली दर्शन झालेलं आहे. दर्शन घाईघाईत झालं कारण की जास्त आतमध्ये जाऊन देत नाही, पाय वगैरे करून देत नाही. मंदिरापाशी आल्यानंतर हात लावायचा, लवकर पाय पडायचं आणि निघायचं. एकदम व्यवस्थित दर्शन झालेलं आहे. आमचं मंदिराच्या बाहेरचा परिसर तुम्हाला दाखवतो मी कसं. मस्तपैकी दर्शन झालंय आता आपलं, एकदम भारी. उशीर उभा राहिलो मी आज, लय उशीर उभा राहिलो आणि आतमध्ये गेलो. काय झालं वाईट या गोष्टीच वाटत, दर्शन घ्यायला 5:30 थांबलो. म्हणजे टोटल आम्हाला 7 तास झाले. वाईट या गोष्टीच वाटत की मी दर्शन घ्यायला फक्त पाय पडायला गेलो. चला काय करायचं, गर्दीच एवढी गर्दीच एवढी. खूप वाईट वाटलं माहितीये का, पण काय आता सगळ्यांना केलंय. गर्दी भरपूर आहे झाले आणि बघा बाहेर निघलं तर गर्दी काहीच नाही. अग मोकळ मोकळ आता रस्ता वेगळा आहे आणि पाय असे दुखत आहे ना, इतकं वाईट झाले ना पाय, असे गोळे आले असं मला खरं असं वाटत. तर मित्रांनो आमचे चपला आले आता सोयीस्कर होते. हा एक नंबर. चला प्रसाद घ्यायला थांबलेलो इथं आम्ही. घेतला प्रसाद संदीप? नेट चालत नाही, बॅलन्स नाही मोबाईलला. विनायक वाघचोर युट्यूब चॅनल वाघचोर. चला तर मित्रांनो घेतो का नाही झाले. चला हे चल सचिन भाऊ. मला आता प्रसाद घेतला, आता लगेच निघायचं. आम्हाला दुसरं काही घ्यायचं, दुसरं काही घ्यायचं तुला? दुसरं धागा वगैरे तर आम्ही घालत नाही कोणी पण. आणि